झायडस कॅडिला कंपनीच्या झायकोव्ही डी या लसीच्या आपत्कालीन वापराला DCGI अर्थात भारतीय औषध महानियंत्रकांनी मंजुरी दिली आहे. या लसीच्या 3 मात्रा आहेत. झायकोव्ही डी हे कोरोना विषाणूविरुद्धची जगातली पहिली DNA लस आहे. भारत सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभागासोबतच्या भागीदारीतून ही लस विकसित करण्यात आली आहे. दरम्यान देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या 216व्या दिवशी लसीच्या 54,71,282 मात्रा देण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकूण 57,22,00,000 हून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत.